विनाकारण विवाद उभा करणं, लोकांच्या भावना दुखावणं, मला आश्चर्य वाटतं की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात असे लोक मात्र त्याच्यावर मौन साधले, मौन, ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही, त्याचा साधा निषेध देखील करायला तयार नाही, त्यामुळे हे किती बेगडी लोक आहेत. खरं म्हणजे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहे, बहुजनांचे आहे, अभिजनांचे आहे, दलितांचे आहे, आदिवासींचे, असं कोण आहे बरं या देशामध्ये की ज्यांचे ते नाही आहेत. आणि उगाच मग ते शाकाहारी मांसाहारी विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोहोचवण्याचं काम आहे हे. माझा सवाल आहे की आज आमचे वारकरी, आमचे धारकरी, आमचे माळकरी, आमचे टाळकरी हे सगळे बहुजन समाजातले, हे सगळे प्रभू श्रीरामांना मानतात आणि यातले सगळे लोक हे शाकाहारी आहेत. मग याचा यांचा अपमान नाही आहे का? त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण विवाद उभा करणं, लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतता तयार होईल असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि मला आश्चर्य वाटतं की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात असे लोक मात्र त्याच्यावर मौन साधून आहेत, मौन, ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही, त्याचा साधा निषेध देखील करायला तयार नाही, त्यामुळे हे किती बेगडी लोक आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.